नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप खूप स्वागत. आज आपण करतो आहे साधी आणि सोपी रव्याची कुरडई. नेहमी आपण गव्हाच्या कुरडया करतो आणि त्यासाठी गहू भिजवणे, मिक्सरमधून फिरवणे, चीक काढणे आणि नंतर तो गाळणे ही सगळी प्रक्रिया करावी लागते. पण ही सर्व मेहनत रव्याच्या कुरडईसाठी अजिबात घ्यावी लागत नाही. फक्त रवा भिजवणे आणि चीक शिजवणे बस इतकेच करावे लागते. तर आता लगेच या कशा करायच्या ते पाहूया. इथे मी 2 कप बारीक रवा घेतला आहे. तर हा आता आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. असं पाणी टाकल्यावर थोड्या वेळ थांबायचं. आता असं पांढरं पाणी वर आलं की पाणी यामध्ये अधर ओतून घ्यायचं आहे. म्हणजे कचरा किंवा काही घाण असेल तर ती पाण्यासोबत निघून जाते. आता परत यामध्ये पाणी घालूया. असं मी आणखी 2 वेळेस ह्याला धुवून घेते. आता हा मी 3 वेळेस पाण्याने धुवून घेतला आहे. तर ह्याला असंच आता 3 दिवस आपल्याला भिजवत ठेवायचं आहे आणि दररोज ह्याचं सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं आहे. 3 दिवस झालेले आहेत. दररोज सकाळ संध्याकाळ मी ह्याचं पाणी पण बदललं होतं. आपण परवा सकाळी रवा भिजत घातला होता. तर आता हे पाणी आपण वरचं काढून घेऊया. पाण्यासोबत रवा यायला लागला की थांबूया. आता रवा येतोय तर थांबायचंय. खाली असा घट्ट चीक जमा होतो तो आता आपल्याला शिजून घ्यायचा आहे. त्याआधी आपण हा मोजून घेऊया. हा चीक आता आपला 2 भांडं भरला आहे. असे 2 भांडे आपला चीक भरला आहे. तर त्याच भांड्याने आपण 2 भांडे पाणी घालूया. म्हणजे तेवढ्याला तेवढंच पाणी घालायचं आहे. आणि आता ह्याला एक उकळी काढायची आहे. पाण्याला उकळी आली आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. नेहमी असं चीक शिजवण्यासाठी मोठं भांडंच घ्यायचं, म्हणजे हटायला सोपं जातं. यातलं थोडंसं पाणी, एक वाटीभर पाणी मी बाजूला काढून ठेवते. आपण लागलं तर परत घालूया. तर एका हाताने असं सोडायचं आणि चमच्याने हलवत जायचं. ह्याला सतत हलवायचं आहे, नाहीतर बुडाला लागण्याची शक्यता असते. आता ह्याची घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. गॅसची फ्लेम मी थोडी कमी करते. या कुरडया पण चवीला खूप छान लागतात. ओळखू पण येत नाहीत की रव्याच्या आहेत म्हणून. अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणे लागते. आता बऱ्यापैकी चीक आळत आलाय. सतत ह्याला हलवायचं आहे. आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं त्याची आता आवश्यकता नाही आहे. छान चीक आळून आलाय. चांगला चीक शिजला की तो ट्रान्सपरंट होतो, त्याच्यावर एक प्रकारची चकाकी येते. नेहमी हलवताना बुडापासून हलवायचं आहे. हळूहळू त्याला चमक यायला सुरुवात झाली आहे. थोडासा गोळा घेऊन पाहूया. अजून हा हाताला चिटकतोय, म्हणजे शिजण्याचं बाकी आहे. आता गॅस कमी करून 1-3 ते 4 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया. झाकण काढूया.
आणि हलवून घ्यायचं आहे. आता त्याला थोडी चमक आली आहे आणि कडेनी पण, कडेनी आणि खालून पण सुटायला लागला आहे. आपला चीक झालेला आहे, अगदी क्लोजअपमध्ये तुम्ही पाहू शकता. ह्याला खूप चमक पण आली आहे आणि कडेनी तो सुटायला पण लागला आहे, ट्रान्सपरंट दिसतो आहे. तर गॅस बंद करूया. इथे मी आपल्या चकलीचा सोरा घेतला आहे आणि जी मोठ्या साईजच्या शेवची प्लेट असती ती लावून घेतली आहे. तर यात आता यामध्ये चीक घालून घेऊया. असा चमच्याने घालायचा. आता यावरून हे लावून घेऊया. कुडई घालायची आहे. आता अशाच परत यांनी चमच्याने भरून घ्यायचं आहे आणि भरभर घालून घ्यायचं आहे, नाहीतर चीक मग घट्ट होतो. एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या आहे. आपला चीक छान शिजला आहे त्यामुळे कुरडई सहज पडतीये, त्रास होत नाही आहे मला कुरडई करताना. जर चीक चांगला शिजला नाही तर कुरडया वाळल्यावर तुटतात आणि व्यवस्थित होत नाही, त्यामुळे चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचा. ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि कडेनी सुटायला लागेपर्यंत त्याला शिजवायचं आहे. तर आता मी अशाच प्रकारे सर्व कुरडया तयार करून घेते आणि नंतर या 2 दिवस उन्हात सुकवून घ्यायच्या आहेत. आपल्या कुरडया छान वाळल्या आहेत. 2 दिवस मी उन्हात याला चांगलं वाळवून घेतलं आहे. मस्त दिसत आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यात साधारण 20 ते 22 कुरडया तयार होतात. तर आता या आपण तळून पाहूया. मस्त फुललेली आहे कुरडई, भरपूर मोठी झाली आहे तुम्ही पाहू शकता. या रव्याच्या कुरडया चवीला गव्हाच्या कुरडयाप्रमाणेच लागतात. तर या पद्धतीने अवश्य करून पहा आणि केल्यावर कमेंट्सद्वारे मला जरूर कळवा कशा झाल्या ते. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.